नमस्कार, मी विद्यालंकार घारपुरे. वी स्कूलच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मला माहिती आहे की तुम्हा मुलांना प्राणी, पक्षी, झाडं यांच्या कथा आवडतात. म्हणूनच मी अंगणवनातील कथा हे पुस्तक लिहिलेलं आहे. अंगणवनात कावळे पण भरपूर होते. हा, त्याच्यातल्या एका कावळ्याचं नाव होत कोको. या कोकोची कथा जरा वेगळीच आहे. हा, त्या कथेचं नावच मुळी आहे कोकोला मिळाला धडा. मुलांनो, या गोष्टीतून तुम्हालाही काही धडा मिळतो का ते तुम्ही जरूर पहा. नक्की काय घडलं ते आपण या कथेत आता बघणार आहोत. कथेचं नाव आहे कोकोला मिळाला धडा. कोकोला मिळाला धडा. अंगणवनात कोको कावळा डोक्याने चांगलाच हुशार होता. तो राहायचा वनशाहीत, पण त्याला जवळच असलेले जननगरच जास्त आवडायचं. खरं तर कावळे एकदम तरतरीत असतात, तब्येतीनं टुकटुकीत असतात, हालचालीत टुणटुणीत असतात, बुद्धीनं हुशार व कावेबाज असतात. कोकोमध्येही यातले काही गुण होतेच, मात्र कोको तरतरीत नव्हता, तब्येतीनं टुकटुकीत नव्हता, हालचालीत टुणटुणीत नव्हता. तो चांगलाच आळशी होता. कोको आळशी होता, पण डोक्यानं हुशार होता. हुशार होता म्हणून तो आणखीनच आळशी बनू लागला. अंगणवनात सगळ्यांना पुरेल इतकं अन्न होतं. त्यासाठी पक्ष्यांना वनामध्ये भटकून अन्नाचा शोध मात्र घ्यावा लागत असे. कोकोला या भटकण्याचा फारच कंटाळा यायचा. एक दिवस गंमत झाली. अंगणवनातून एक डांबरी रस्ता सरळ शेजारच्या जननगरात जायचा. या रस्त्याजवळच्या झाडावर कोको बसला होता. रस्त्यावरून एक प्रवासी बस जननगराकडे जाऊ लागली. हुशार कोकोला एकदम युक्ती सुचली. शहरात उडत जाण्यापेक्षा या गाडीवर बसून गेलो तर? गाडीवर जाऊन बसण्या इतपत उडायला कोकोची काहीच हरकत नव्हती. कोको झाडावरून उडाला आणि बस गाडीच्या टपावर जाऊन बसला. कोकोला मजा वाटू लागली. बस शहरात येऊन बस थांब्याशी थांबली. कोको इकडं तिकडं पाहू लागला. जवळच त्याला उकिरडा दिसला. कोको त्या उकिरड्यावर उतरला. तिथल्या पदार्थांवर त्यानं मस्त ताव मारला. कोकोचं पोट तुडुंब भरलं. भरपेट जेवल्यानं त्याला झोप येऊ लागली. तेवढ्यात त्याला अंगणवनाकडे जाणारी बस दिसली. कोको त्या बसवर जाऊन बसला. थोड्या वेळानं बस अंगणवनातल्या कोकोच्या झाडाजवळ आली. कोको बसवरून उडून झाडावर आला आणि त्यानं मस्त ताणून दिली. त्या दिवसानंतर कोकोचा हा रोजचाच उद्योग झाला. कोको बाकी काहीच काम करेना, कुठंच उडून फेरफटका मारेना, कुणाशी बोलेना, कुणाच्यात मिसळेना. खाऊन पिऊन चांगला टमटमीत झाला. झोपून झोपून आळशी झाला. तो नेहमीच सुस्तावल्यासारखा दिसू लागला, मंदावल्यासारखा दिसू लागला. काही दिवसांनी त्याचे पाय सुजायला लागले. पंखांना त्याचं वजन पेलवेना. तो सारखा आजारी पडू लागला. नाईलाज झाला तेव्हा कोको आजारावर औषध घेण्यासाठी म्हाताऱ्या अनुभवी जोजो कावळ्याकडे गेला. जोजो म्हातारा होता, पण अजूनही तो सडसडीत होता, तरतरीत होता, स्वतःचं अन्न स्वतः शोधून खात होता. कोकोचं म्हणणं जोजोनं ऐकून घेतलं. तो म्हणाला, कोको तुला लवकर मरायचं आहे का अजून जगायचं आहे? जोजो, हे काय विचारतोस? मी किती तरुण आहे, मला कसं मरावंसं वाटेल? कोकोनं विचारलं. मग ऐक, तुला सांगतो ते पथ्य करावं लागेल. मी सांगतो तसं वागावं लागेल, आहे कबूल? जोजोनं विचारलं. तू सांगशील ते करायला तयार आहे? माझी या आजारातून सुटका कर.
कोको काकुळतीला येऊन म्हणाला, आजपासून बसच्या टपावरून वननगरात जाणं बंद. तू माझ्याबरोबर अंगणवनात फिरायचं. स्वतःचं अन्न स्वतः शोधायचं. मी सांगेन तेवढंच खायचं. हेच तुझं औषध, जोजोनं सांगितलं. कोकोला हे कर्ण जीवावर आलं होतं. पाय ठणकत होते, पंख जडावले होते, उडायला नकोसं वाटत होतं. कारण अलीकडं तो लांबवर उडालाच नव्हता. पण जोजो पुढे त्याचं काही चालेना. जोजो कोकोला घेऊन अंगणवनात भटकू लागला. त्याला पाहताच काही पक्षी हसू लागले. आळसोबाला उडता पण येतं वाटतं, काही पक्षी म्हणाले. हा कोण नवा पाहुणा आला आहे बुवा? इतर काही पक्षी बोलले. अरे हा तर आयतोबा कोको, शहरात कसा नाही गेला? आज त्याची बस चुकली की काय? आणखी एका पक्षानं टोमना मारला. कोको हे टोमणे ऐकत होता. त्याला त्याची चूक कळायला लागली. जोजोनं त्याला अंगणवनात सगळीकडे फिरायला का सांगितलं तेही कळलं. कोको रोज थोडं थोडं उडू लागला. जोजोनं त्याला सांगितलं होतं, तुझी उडायची सवय गेली आहे. एकदम खूप भराऱ्या मारू नकोस, रोज थोडं थोडं अंतर वाढव. कोको थोड्याच दिवसात पहिल्यासारखा उडू लागला, भराऱ्या घेऊ लागला. त्याच्या पायाची सूज ओसरली, त्याचे पंख पुन्हा छान फडफडू लागले. इतरांसारखाच तो हवेत सूर मारू लागला. कोकोला निरोगी राहण्याचा चांगलाच धडा मिळाला. पुढची कथा घडते अंगणवनाला लागूनच असलेल्या जननगरात. पण या कथेतही अंगणवनाचा सहभाग आहेच. शिवाय जननगरामधल्या तुमच्यासारख्या काही मुलांनी सुद्धा महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे जननगरातल्या काही झाडांची एका संकटापासून मुक्तता झाली. बघा, तुमच्या लक्षातच आलं असेल गोष्टीचं काय नाव आहे ते. कथेचं नाव आहे आणि झाडं वाचली. आणि झाडं वाचली. अंगणवनाच्या जवळच्या जननगरात अजूनही थोडीफार झाडं शिल्लक होती. खेळाच्या मैदानाभोवती पर्यावरण प्रेमींनी भरपूर झाडं लावली होती. आता ती खूप मोठी झाली होती. सुट्टीच्या दिवशी मैदानात खूप मुलं खेळायला यायची. खेळून दमलेली मुलं झाडाच्या सावलीत आराम करायची. क्रिकेटची मॅच बघायला येणारी मुलं तर झाडावर चढूनही आरडाओरडा करत आपापल्या टीमला प्रोत्साहन द्यायची. झाडांना मुलांचा सहवास हवासा असायचा. या झाडांवर काही पक्षी नेहमी राहत होते. अंगणवनातील कित्येक पक्षी या झाडांवर येऊन बसायचे. या झाडांवरील पक्ष्यांना भेटायचे. पक्ष्यांचा किलबिलाट चालू असायचा. झाडांना या पक्ष्यांचा सहवासही आनंदाचा वाटायचा. त्यामुळे झाडं आनंदी राहायची, बहरायची, फळायची, फुलायची. मैदानातल्या झाडांना काळजी वाटणारी एक घटना नुकतीच घडली. नगरपालिकेचे काही अधिकारी झाडं तोडणाऱ्या कंत्राटदारांना घेऊन एक दिवस मैदानात आले. एक अधिकारी म्हणाले, हे पहा भाऊ, 15 दिवसांच्या आत ही सगळी झाडं तोडून झाली पाहिजेत. भाऊ म्हणाले, साहेब काळजीच करू नका. अहो, झाडं तोडणं हे तर आमचं आवडतंच काम आहे. 15 नकोच, 10 दिवसात सारी झाडं तोडून टाकतो. साहेब खुश झाले व म्हणाले, मग लागा उद्यापासूनच कामाला. खेळायला आलेल्या मुलांनी हा संवाद ऐकला. झाडांनी हा संवाद ऐकला. झाडांवर बसलेल्या पक्ष्यांनी हा संवाद ऐकला. मैदानावरची सगळी झाडं तोडणार याचं या सर्वांना दुःख झालं. आपण त्यांना झाडं तोडू द्यायची नाहीत. एक मुलगा म्हणाला, अरे आपण एवढीशी मुलं, त्यांना विरोध कसा करणार? दुसऱ्यानं शंका विचारली, मला एक कल्पना सुचली आहे. मैदानातली झाडं तोडू नका असा अर्ज आपण सर्व मुलांनी सह्या करून नगरपालिकेकडे देऊ. तिसऱ्यानं सांगितलं, त्यांना काय होणार आहे, ते आपल्या अर्जाला केराची टोपली दाखवणार पहा. चौथा म्हणाला,
तसं झालं ना तर आपण सर्वांनी चिपको आंदोलन करायचं. आपल्या पुस्तकात एक धडा आहे, झाडं राजानं तोडू नये म्हणून बिष्णोई जमातीची सर्व माणसं झाडांना चिपकून बसली होती. तसंच आपण करूया. पाचव्यानं तोडगा सुचवला, तो सर्व मुलांना पटला. झाडावरचे पक्षी व अंगणवनातले आलेले पक्षी यांनाही कळलं मुलं काय करणार आहेत ते. त्यांना वाटलं आपणही या मुलांना मदत करूया. पक्षी लगेच अंगणवनात आले. वनाध्यक्ष लंबे आंब्याला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. आंबा म्हणाला, मैदानातल्या झाडांना व पक्ष्यांना आपण मदत केलीच पाहिजे. पक्ष्यांनी विचारलं, पण मदत करायची कशी? आंबा म्हणाला, आपण लगेचच वनसभा भरवूया, त्यात काय करायचं ते ठरवूया. तुम्ही सर्वांना संध्याकाळी इथं सभेसाठी जमण्याचं सर्व वनसेवकांना आमंत्रण द्या. जा उडा ताबडतोब. संध्याकाळी वनशाहीची सभा झाली. काय काय करायचं याची सर्वांनी आखणी केली. दुसऱ्या दिवशी अंगणवनातले काही पक्षी जननगरातील मैदानात गेले. तेव्हा त्यांना झाडं तोडायची जय्यत तयारी चाललेली दिसली. भरपूर दोरखंड आणले होते, यांत्रिक कटर आणले होते, तोडलेली झाडं उचलायला क्रेन्स आणल्या होत्या. झाडं तोडायला भरपूर कामगार आले होते. काही वेळातच झाडांची तोडणी सुरू होणार असं दिसत होतं. मात्र दुसऱ्या बाजूला शहरातल्या सगळ्या शाळांमधली मुलं शाळेच्या गणवेशावर शिस्तबद्धपणे जमत होती. ती झाडांना तोडण्यापासून वाचवण्यासाठी आली होती. काही मुलं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत होती, भांडत होती. अधिकारी सांगत होते, तुमच्या अर्जाचा आम्हाला विचार करता येणार नाही, तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. मुलांनी प्रत्येक झाडाला विळके घातले होते. प्रसंग आणीबाणीचा आहे ओळखून पक्षी ताबडतोब अंगणवनात गेले. मैदानात चाललेल्या प्रकाराची त्यांनी पशुपक्ष्यांना कल्पना दिली. काही मिनिटातच टोबी माकडाच्या नेतृत्वाखाली शेकडो माकडं या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत मैदानात पोहोचली. शेकडोंच्या संख्येने अनेक पक्षीही मैदानात उडत आले. माकडांनीही झाडांचा ताबा घेतला. झाडांच्या बुंद्याला मुलं चिपकली होती तर झाडांच्या फांद्यांना माकडं लपकली होती. पक्ष्यांनी मैदानावरच्या आकाशात प्रचंड कलकलाट चालू ठेवला. कावळे जमिनीवर उतरून पुन्हा हवेत सूर मारत होते. झाडं तोडायला आलेल्या माणसांच्या जवळून जात होते, त्यांना घाबरवत होते. मुलं ऐकत नाहीत म्हणून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतलं, नगराध्यक्षांनाही बोलावून घेतलं. मैदानावरचं दृश्य पाहून सारेजण हबकले. त्यांना समजलं की आपण झाडं तोडू शकणार नाही. अखेरीस नगराध्यक्षांना लेखी आश्वासन द्यावं लागलं की मैदानातली झाडं ते आजही तोडणार नाहीत व भविष्यातही कधीच तोडणार नाहीत. झाडं तोडायला आलेली माणसं हात हलवत परत गेली. ट्रॅक्स, क्रेन्स, दोरखंड, यांत्रिक करवती हे सारं सामान हलवल्यावरच मुलं, माकडं व पक्षी झाडांपासून दूर झाले. निसर्गाचा विजय असो अशा घोषणा देत मुलं आपापल्या घरी गेली. पक्षी व वानरसेनाही समाधानानं अंगणवनात परतली. मैदानातल्या झाडांना हा चिपको लपको आंदोलनाचा अनुभव नवाच होता. या कथा तुम्हाला कशा वाटल्या, त्या आवडल्या का, हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर आम्हाला कळवा. वी स्कूलच्या पुढच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात याच पुस्तकातल्या आणखीन काही कथा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझ्या कथा तुमच्यासाठी सादर करण्यासाठी वी स्कूलने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून वी स्कूलचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.